मंत्रालयाने आज अधिसूचना जारी करत PFI संघटनेवर देशात बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारच्या निर्णयावर आता राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहे. तर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी महिनाभर लांबणीवर गेली आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील पुढील सुनावणी आता 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे पंजाबमध्ये. आम आदमी पक्षाचं सरकार बरखास्त करण्याची भाजपने मागणी केली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे. यांसह देशभरात आज दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी महिनाभर लांबणीवर गेली आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील पुढील सुनावणी आता 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या असल्याने सुनावणी महिनाभर पुढे ढकलल्याचं समजतंय. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुरू आहे. आता या सुनावणीची पुढची तारीख ही दिवाळीनंतर म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या आहेत. नवरात्रीची 9 दिवसांची सुट्टी आहे, तसेच त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज पुढे ढकलण्यात आलंय. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर मंगळवारी महत्वाची सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पक्षचिन्हावर निर्णय घेण्याची मुभा दिली आहे. परंतु अनेक मुद्द्यांवरची याचिका अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे. PFI संघटनेवर देशात बंदी केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली अधिसूचना. देशातील दहशतवादी कारवायात सहभागी असल्याच्या कारणावरून तसेच ISIS सारख्या जागतिक दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून केंद्र सरकारने PFI म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातली. मंगळवारी रात्री हा बंदी आदेश जारी करण्यात आला. या संघटनेबरोबरच देशातील अन्य संघटनांवरही हा बंदी आदेश लागू करण्यात आलाय. ज्या संघटनांवर बंदी घातली गेली त्यात रिहॅब इंडिया फाउंडेशन, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स काउन्सिल, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन, राष्ट्रीय महिला आघाडी, ज्युनियर फ्रंट, एम्पावर इंडिया फाउंडेशन या संघटनांचाही समावेश आहे. PFI संघटनेशी संबंधित ठिकाणांवर देशाच्या विविध भागात छापे टाकून अलीकडेच 150 अधिक लोकांची धरपकड करण्यात आली आहे. PFI वरील बंदीचे काँग्रेस आणि मुस्लिम लीग कडून स्वागत. काँग्रेस आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्याच्या केंद्राच्या निर्णयाचं स्वागत केलंय. तथापि त्याचवेळी त्यांनी अशीच कारवाई RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही केली जावी अशी मागणी केली आहे. PFIच्या कारवायांचा तीव्र निषेध करताना मुस्लिम लीग पक्षाचे नेते MK मुनीर म्हणाले की PFI या कट्टरपंथी संघटनेने कुराणचा चुकीचा अर्थ लावला आणि समुदायाच्या सदस्यांना हिंसाचाराचा मार्ग स्वीकारण्यास प्रवृत्त केलं. PFIने केवळ तरुण पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला नाहीये, तर समाजात फूट आणि द्वेष निर्माण करण्याचाही प्रयत्न केलाय. संघ PFI पेक्षाही खतरनाक लालू प्रसाद यादव. केंद्र सरकारने PFI संघटनेवर बंदी घातली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव म्हणाले आहेत की PFI प्रमाणेच समाजात द्वेष भावना निर्माण करणाऱ्या ज्या अन्य संघटना आहेत त्यावरही बंदी आदेश लागू केला पाहिजे. सगळ्यात आधी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेवर बंदी घातली पाहिजे, कारण ही संघटना PFI पेक्षाही खतरनाक आहे. संघावर याआधी 2 वेळा बंदी आदेश लागू झालाय. यातील संघावरील सगळ्यात पहिली बंदी सरदार पटेल यांनी लागू केली होती. ही बाबही आपल्याला लक्षात घ्यावी लागेल असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. उजव्या विचारसरणीच्या अन्य संघटनांवरही बंदी घाला OVC. PFI संघटनेच्या भूमिकेला आपण नेहमीच विरोध करीत आलो आहोत, परंतु त्या संघटनेवर बंदी घालण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतलाय त्याचं समर्थन करता येणार नाही असं AIMI प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी म्हटलंय. मी नेहमीच PFIच्या टोकाच्या आणि कट्टरपंथी दृष्टिकोनाला विरोध केला असून लोकशाही दृष्टिकोनाचं समर्थन केलंय आणि PFI वरील या बंदीचं समर्थन केलं जाऊ शकत नाही, कारण गुन्हेगारी करणाऱ्या काही व्यक्तींच्या कृतींचा अर्थ असा नाही की संस्थेवरच बंदी घातली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने देखील असं म्हटलंय, एखाद्याला दोषी ठरवण्यासाठी केवळ संघटनेशी संबंध असणं पुरेसे नाहीये, असं त्यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलंय. पंजाब सरकार बरखास्त करण्याची भाजपची मागणी. पंजाब मधील आप सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडून राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा विश्वासघात केला, त्यामुळे राज्यपालांनी आप सरकार बरखास्त करावा अशी मागणी भाजपने केली आहे. आप सरकारने 22 सप्टेंबरला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतला, मात्र केवळ विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी अधिवेशन बोलावलं जाऊ शकत नाही असं कारण देत राज्यपालांनी आधी दिलेली परवानगी रद्द केली आहे. त्यानंतर शेतातील पिकांचं खुंट जळवणं, GST, वीज पुरवठा आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव आप सरकारने दिलाय. तर राज्यपालांनी मान्य केल्याने मंगळवारी विधानसभेचे अधिवेशन झाले, मात्र आप सरकारने संबंधित मुद्द्यावर चर्चाच केली नाही, केवळ विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला असा आरोप भाजपने केला. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे, त्यामुळे 3 महिन्यांचा फरकही या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच निवृत्ती वेतनधारकांनाही वाढ लागू केली जाणार आहे. नियमानुसार 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी महागाई भत्त्याच्या दरात
सुधारणा केली जातील ही एक वैधानिक तरतूद आहे. त्यानुसार हा महागाई भत्ता जाहीर करण्यास काहीसा विलंब झाला असला तरी त्याचा फरक कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याने त्यांना या निर्णयाचा लाभच होणार आहे. कोविडच्या काळात हा भत्ता 1.5 वर्ष गोठवण्यात आला होता, परंतु 1 जुलै 2021 पासून पुन्हा नियमितपणे महागाई भत्ता जारी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. भारतीय रुपयाची घसरण सुरूच, डॉलरची 82 रुपयांच्या दिशेने झेप. चलन बाजारात भारतीय रुपयाच्या मूल्याची घसरण थांबवण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत. आजही रुपयांची पुन्हा नव्या निच्चांकी पातळीवर घसरण झाली असून डॉलरचा भाव 82 रुपयांच्या दिशेने सरकलाय. आजच्या व्यवहारात रुपया 40 पैशांनी घसरून 81.93 या सार्वकालिक निच्चांकी पातळीवर पोहोचले. भारतीय चलनाची सातत्याने होणारी घसरण ही चिंतेची बाब मानली जाते. त्यावर RBI किंवा केंद्र सरकारकडून काही ठोस उपायांची अपेक्षा केली जाते. मात्र सरकारचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अन्य देशाच्या चलन पडझडीचा उल्लेख करत भारतीय चलनाचा दर त्यांच्यापेक्षा खूपच चांगला आहे असा दावा अलीकडेच केला. नोटबंदी निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 ऑक्टोबरला सुनावणी. केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय सन 2016 साली घेतला. त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयातही दाखल करण्यात आल्या असून या याचिकांवर 12 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती SA नझीर यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने सांगितलंय की दाखल करण्यात आलेल्या याचिकांमधील मुद्द्यांचा अभ्यास केला जाईल आणि त्यात काही अकॅडमिक मुद्दे उपस्थित केले गेले असतील तर ते याचिका सुनावणीसाठी विचारात घेतल्या जातील. न्यायमूर्ती BR गवई, AS बोपण्णा, V राम सुब्रमण्यम आणि BV नागरनाथ यांचा समावेश असलेल्या खंडपीठात नोटबंदीच्या विरोधात 58 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्या याचिकांविषयी गेल्या सुमारे 6 वर्षात कोणताच निर्णय होऊ शकला नव्हता. भारताला दीर्घकाळ दुष्काळाचा धोका. जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे भारतात वारंवार आणि दीर्घकाळ टिकणारा दुष्काळ निर्माण होऊ शकतो, तर जगभरातील लोकसंख्येलाही महत्वपूर्ण धोका निर्माण होऊ शकतो असं एका अभ्यासात दिसून आले. UK मधील युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लियाच्या संशोधकांना असं आढळून आले की तापमानात 1.5 अंश सेल्सिअसची माफक वाढ देखील भारत, चीन, इथिओपिया, घाना, ब्राझील आणि इजिप्तमध्ये गंभीर परिणाम दर्शवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. क्लायमेटिक चेंज या जर्नलमध्ये नुकतंच प्रकाशित झालेल्या या अहवालात 6 देशांमध्ये निर्माण होणाऱ्या तीव्र दुष्काळाची माहिती देण्यात आली आहे.